सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज बघा, बऱ्याच त्यांचे धनलक्ष्मी कुंचन होते ऑर्डरचे, ते आज डिस्पॅच होणार आहेत विधिवत पूजा करून। तर तांदूळ आणि धने प्रत्येकाच्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकले जातील। तसंच बघा, बऱ्याच त्यांचा प्राईसचा इश्यू होता, तर तुम्हाला सांगितलं होतं 980 रुपये प्राईस फक्त प्रकट दिनपर्यंत ऑफरमध्ये होती। आता जे कुंचन आलेत ते मोठे पण आहेत आणि त्याच्यावरती लक्ष्मी 1 रुपयाच्या नाण्या एवढी मोठी आहे बरं का। कारण बघा, कुंचन वाढला, साईज वाढली किंवा तो भरीव किंवा जास्त जड आला तर त्याचं कॉस्टिंग किंवा प्राईस वाढत असते। त्यामुळे हे कुंचन आहेत ते भरीव आणि जाड आहेत बरं का। आणि ह्याच्यावरती लक्ष्मीची बघा प्रतिमा सुद्धा 1 रुपयाच्या नाण्या एवढी। म्हणजे आमच्या वेंडरकडून आम्हाला जर दर वाढवून आला तर इकडे ऑटोमॅटिक ह्याचा दर वाढला जातो। त्यामुळे 980 ऑफर फक्त प्रकट दिनपर्यंत होती, दुपारपर्यंत। मी सांगितलं होतं दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही बुक करा। आता ह्याची जी प्राईज आहे ती 1150 रुपये ह्या धनलक्ष्मी कुंचनची प्राईज आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, आणि ज्या ताईंच्या ऑर्डरचे आहेत सर्वांची विधिवत पूजा वगैरे करून तुम्हाला मिळणार आहे। तर इथे बघा श्रीयंत्र काढलेलं आहे आम्ही, कारण श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचं आसन। त्यासोबत तुपाचा दिवा लावलेला आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी सेवेसाठी। हे श्रीयंत्र ऑर्डरचं आहे, ह्याच्यावरचं श्री सूक्त म्हणून श्री सुक्ताचा अभिषेक होईल, कुमकुमार्चन सुद्धा होईल। तर आजची जी पूजा आहे ती सर्वांसाठी सामुदायिक आहे। त्यामुळे बघा श्री सुक्त म्हणून कुमकुमार्चन होईल श्रीयंत्रावरती, आणि ते श्रीयंत्रावरलं कुमकुमार्चन प्रत्येकाच्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकून पाठवलं जाईल। तुम्ही कुमकुमार्चन करा, हा म्हणा का हो, तुम्ही कुमकुम श्रीयंत्राव करा। इकडे तुम्ही ह्याला कुंकू लावायचं, दाखवा ह्यांना कसं लावायचं। सगळ्यांना लावा, तुम्ही कुमकुमार्चन करा का, तुम्ही त्या साईडला जा काकू तिकडून। बरोबर देते। हरी हे ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावरः। घंटे देवासमोर घेऊन लक्ष्मीवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषाणहं अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादं प्रबोधिनीं श्रियं देवीम् उपवये श्रीर्मान् देवी जुषताम् ॐ कांसों स्मिताय ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियम् ॐ चन्द्रां प्रवसां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देव जुष्टामुदारां त्वां पद्मिनीमी शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यन्ता त्वां ऋणे। ॐ आदित्यवर्णे तपसोधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी। ॐ उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मनिनाशः प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धि ददातु मे। ॐ क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वाणिर्नुद मे गृहात्। ॐ गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियम्। ॐ मनसां काममाकुति वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रेतां यशाः। ॐ कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीम्। ॐ आपत्स्रजन्तु स्निग्धानि चिक्लितव समे गृहे निच देवी मातरं श्रियं वासय मे कूले। ॐ आर्दां पुष्करणी पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह। ॐ आर्दां यक्करणी अष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं
जात वेदो मावह। ओम ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीम यस्याम हिरण्यम गामश्वम विन्देयम पुरुषानहम। ओम यशुचि प्रेतो भूत्वा जुहयादाज्य मन्वहम श्रियं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत। 16 श्लोक झाले श्री सुक्ताचे। सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं, सगळ्या कुंचांना। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रियां लक्ष्मी प्रिय सखी देवी नमाम्यच्युत वल्लभां। आनंद कर्दमाश्रिद चिक्लितेति विश्रुताः ऋषयश्च पुत्रा मयूरश्री देवी देवता। दुर्गे स्मृता हरासी भीतिमशेष जन्तो स्वस्थै स्मृता मती मदीय शुभां ददासि। दारिद्र्य दुःख वैहारिणी का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता। आई साहेब उदयोस्तु 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 जगदम्बे क्षमस्व। हे सगळे सप्तशतीतले श्लोक आहे देवीचे महालक्ष्मीचे। तर बघा सप्तशतीतले श्लोक म्हणून सुद्धा पूजा संपूर्ण झालेली आहे आपली। श्रीयंत्रावरती बघा श्री सूक्त म्हणून कुंकुम अर्चन सुद्धा झालेलं आहे, ज्या ताईंचं श्री सूक्त आहे म्हणजे ज्यांचं श्रीयंत्र आहे। तर हे श्रीयंत्राचं कुंकू प्रत्येक कुंचन मध्ये तुम्हाला टाकून मिळेल। तसंच महालक्ष्मीच्या चरणाचं कुंकू तो कधी काकू त्यावरले नाही ते हा ते सगळ्यांच्या कुंचमत टाके। महालक्ष्मीच्या कोल्हापूरच्या चरणाचं आणि मळवटाचं कुंकू आहे, सगळ्यांच्या कुंचमत टाका, तांदूळ टाका आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणा तुम्हाला टाकायचं। ओम लक्ष्मी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्तस्य महालक्ष्मी महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। श्रीवर्चस्व मायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री तांदूळ आणि धन सगळ्यात टाका आणि फुल हे बघा घातलं की गुलाबाचं फुल फ्रीज मध्ये गुलाबाची फुलं। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 सिद्धि बुद्धि प्रदे देवी महादेवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्र मूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते।
स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासन स्थिते देवी देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। इति श्री महालक्ष्म्याष्टक स्तोत्रं संपूर्णम्। काकू ती केळी ना ती चिरा आणि नैवेद्य दाखवा तुमच्या मागे खाली प्लेट असेल बघ थोडीशी साखर टाका नैवेद्य दाखवा तर सर्वांचे धनलक्ष्मी कुंचन बघा अशा प्रकारे सिद्ध आपण केलेले आहे। महालक्ष्मीचा मंत्र त्याचबरोबर श्री सूक्त काय काय काकू पठन केलं महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी श्लोक आणि सर्वांना धनाची वृद्धी व्हावी सर्वांच्या इच्छा सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि सर्वांना शांती सुख समाधान लाभावं आणि उत्तरोत्तर प्रगती व्हावी संपदा लक्ष्मी घरात राहावी म्हणून ही प्रार्थना केलेली आहे। झाले सगळ्यात फ्लो टाकले ना फुलं वगैरे साखर टाका थोडीशी अजून काही ताईंचं श्रीयंत्र राहिलं असेल तर त्यांनी तसं सांगा प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येकाचं श्रीयंत्र ठेवून सिद्ध केलं जाईल। आता व्हिडिओ अपलोड केला नाही महालक्ष्मी आईचं आगमन झालं त्या दिवशी सुद्धा सामुदायिक श्रीयंत्रावरती श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन केलं होतं लक्ष्मी सूक्त म्हटलं गेलं होतं तर तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करू शकतात फक्त व्हिडिओ अपलोड केला नाही कारण वेळ भेटला नाही। तर बघा अशी महालक्ष्मीची सेवा पूर्ण झालेली आहे आणि तुमच्या सर्वांचे धनलक्ष्मी कुंचन आता डिस्पॅच होतील। सांगितल्याप्रमाणे धनलक्ष्मी कुंचन हा मोठा आला ह्यावेळेस ह्याच्यावरती 1 रुपयाच्या नाणेवडी लक्ष्मी आहे ऑफरमध्ये 980 होता फक्त प्रकट दिन पर्यंत तर आज बघा 1150 रुपयाचं बुकिंग आहे 1150 प्लस शिपिंग चार्ज त्याच्यातलं हळकुंड लवंगा काही असतील त्याच्या डिटेल्स तुम्हाला पाठवल्या जातील। तुम्हाला जसं शक्य असेल चांदीचे रत्न घेणं तसे घ्या जसं जसं तुम्हाला तुमची परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही या वस्तू ऑर्डर करून सेवा चालू करू शकता। काकू धुने नाही टाकले काय टाकले टाकलेत ना सगळं टाकले ना इकडे राहिले टाकले टाकलेत आणि सगळे धनुष्यम कुंजन पूजा करून येतात बरं का आता केमिकलचं कुंकू आता असतं ते दिसतं पण हे सगळं बघा हळदीचं कुंकू आहे वाहिली फुलं पण तसं बघा महालक्ष्मी आईचं सुद्धा कुंकुमार्चन झालंय खूप छान अशी सेवा झाली बऱ्याचदा ह्या कमळ करंड्याबद्दल विचारतात चांदीचे तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे कमळ पदम चांदीचे करंडे आहेत तर महालक्ष्मीच्या चरणाचं आणि महालक्ष्मीच्या मळवटाचं कुंकू प्रत्येकाच्या कुंचन मध्ये टाकले काकू टाकले ना सगळ्यांच्यामध्ये टाकले सगळ्यांमध्ये टाकले अक्षदा टाकल्या धने टाकले तर ही अशी पूजा संपूर्ण झालेली आहे। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी 1150 रुपये गुगल पे करा शिपिंग चार्ज विचारा ॲड्रेस डायरेक्ट पाठवून द्या कारण बऱ्याच त्यांना प्राईस विचारण्यामध्येच वेळ जातो त्यामुळे पटकन तुम्ही गुगल पे करा तुम्हाला घरपोच धनलक्ष्मी कुंचन मिळेल। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते।